त्यांच्याकडे काम शिल्लक नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळी स्टेटमेंट करणं आणि महाराष्ट्रात त्यामुळे गदारोळ निर्माण करणं अशा पद्धतीचं ते काम करतायत. मला हे कळत नाही की या शाळांमध्ये जे आहे या सरस्वतींच्या पूजेची काय म्हणून असते. सरस्वतीची पूजा सरस्वती, अरे पण म्हटलं सावित्री सरस्वती कुठून आल्या? किती शाळा त्यांनी काढल्या? किती लोकांना शिकवलं? शाळा काढल्या, कॉलेज शिकवलं, काय डिग्री डिप्लोमा काय काय कोणाला काय दिलं, काय काय केलं? काय बघा, छगन भुजबळांनी हे स्टेटमेंट मागच्या 2 महिन्यापूर्वी केलं होतं. काल पण परत हे स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं भूमिका मांडत राहतायत. लोकांच्या भावना महत्वाच्या आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं स्टेटमेंट करत राहतायत. आता विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांच्याकडे काम शिल्लक नाही, काम काही उरलेलं नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळी स्टेटमेंट करणं आणि महाराष्ट्रात त्यामुळे गदारोळ निर्माण करणं अशा पद्धतीचं ते काम करतायत. विधायक विषयावरती त्यांनी बोलावं, सरकारचं काही चुकत असेल तर त्यांनी भूमिका मांडावी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.